तर आजच्या सत्राला पुन्हा प्रारंभ करू. आपला तिसरा अध्याय कर्मयोग जवळजवळ संपत आला आहे. एक दोन एक सत्रांमध्ये संपेल. महत्वाचा, अत्यंत महत्वाचा अध्याय कर्मयोग. मागच्या वेळेस आपण 35, 36, 34, 35 श्लोक हे तीन केले होते. तर नेहमीच्या पद्धतीप्रमाणे या दोन श्लोकांचं, दोन तीन श्लोकांचं उच्चारण करून संस्कृत मध्ये थोडा थोडा भगवद्गीतेचा श्लोकांचा संस्कृत भाषेचा आपला स्वतःचा प्रभाव आहे. असं ओंकार गुंजनाचा आपला स्वतःचा प्रभाव आहे. हरिनामाचा आपला प्रभाव आहे. तसाच ईश्वराच्या मुखातून निघालेली या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मा विनिस्मृता अनायास निघाले ते त्या शब्दांचा. तर मी थोडं म्हणतो, आपण थोडं म्हणा असे श्लोक उच्चारण करून मग त्यांची व्याख्या मराठीत करू, हिंदीत वाचू, मराठीत करू. तर मागच्या वेळेस केलेले दोन श्लोक होते, श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह प्रसिद्ध श्लोक. इथपर्यंत की भगत सिंग, राजगुरु, सुखदेव इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिला. म्हणतात त्यांच्याही मनात, डोक्यात हा विचार होता भगवद्गीतेचे, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयाव इतरांचं राज्य नको. शिवाजी महाराजांनी म्हटलं, पारतंत्र्याच्या श्रीखंडपुरीपेक्षा स्वातंत्र्याची भाकर भाजी आम्हा प्रिय. तो एक प्रकारचा धर्म भगवद्गीतेत सांगितला, भागवत धर्म थोडा वेगळा, पण याचा प्रभाव पूर्वकालीन पासून आहे. तर मी श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्म त्वा स्व अनुष्ठितात परधर्मात स्वनुष्ठितात स्व अनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मः भयावह. तुम्ही पहिली ओळ म्हणतो, तुम्ही पहिली ओळ म्हणा, मग मी दुसरी ओळ म्हणतो, तुम्ही दुसरी ओळ म्हणा. श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. आणि पुढचा श्लोक अजून दोन करू असेच. हाही श्लोक मागच्या वेळेस झाला होता पण म्हणून नव्हता झाला. अथ केना हे अर्जुनाचे, आता जे याच्या आधीचं जे होतं ते श्रीकृष्णाचे, ते आता अर्जुनाचे वचन आहे. अर्जुन उवाच, उवाच म्हणजे म्हणाला. अथ केन प्रयुक्त अयम पापम चरति पुरुष अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन् अपि वार्ष्णेय बलाद् इव नियोजितः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. तर मी एक मूळ म्हणतो, आपण एक मूळ म्हणा, मी दुसरी ओळ, आपण दुसरी ओळ म्हण. अथ केन प्रयुक्तो वयम पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजित. यात जे अर्जुनाने विचारलं होतं श्रीकृष्णाला की हे कळतं पण वळत का नाही रे, इच्छा नसताना माझी इच्छा नाही आहे इतरांची निंदा करण्याची, माझी इच्छा नाही आहे इतरांवर अवलंबित राहण्याची, माझी इच्छा नाही आहे दुसऱ्यांसाठी
चाटुकारी करण्याची, इकडे तिकडे तोंड मारण्याची, सांभार चौकशा करण्याची माझी इच्छा नाही आहे. पण असं होतं का? अनिच्छन्नपी वार्ष्णेय बलादेव, जबरदस्ती मुसक्या बांधून मला असं कोण वागायला लावतं, कोण करायला लावतं? हा प्रश्न जो विचारला होता मागच्या वेळेसचा शेवटचा श्लोक आणि आजचा जो पहिला श्लोक राहील तोही पुन्हा थोडा म्हणून. काम एष, क्रोध एष, काम एष, क्रोध एष, रज गुण सम उद्भवम, रजोगुण समोद्भवम, काम एष, क्रोध एष, रजोगुण समुद्भवम, महाशन महापापमा विद हेयम इह वैरिण. महाशनो महापापमा विद्धेनम इह वैरिणाम. हा सदतीसावा श्लोक आजचा, आणि पुढे अजून वाटचाल झाली तर अजून एखादा श्लोक म्हणून. तर जसं आज सकाळचं 15 मिनिटं ध्यान केलं आपण हे सत्र सुरू व्हायच्या आधी सगळ्यांनी मिळून, त्यात जो विचार होता श्वास श्वासोश्वासांच्या माळांबद्दल, कबीरांचे दोहे ऐकले, हरिनामाने चित्त शुद्ध केलं, पवित्र केलं, आणि मग भगवद्गीतेच्या श्लोकांचं उच्चारण केलं. तर मागच्या वेळेस ची थोडी भूमिका पुन्हा आठवण करून देऊन, कारण मागच्या वेळेस तर राहून गेलं, दसरा असल्यामुळे विजयादशमी मुळे सीमोल्लंघन केलं, ते ऐकलं असेल जे पोस्ट केलं होतं. नुसतंच सोन्याचं पान, नुसतंच झाडाचं पान, नुसतंच डोकं वाकवून, नुसतंच लाडू गोड खाऊन शरीरापुरती मर्यादित न ठेवता आपल्या शास्त्रांमध्ये सीमा उल्लंघनाची जी कल्पना केली आहे, निर्देश केला आहे, सीमोल्लंघन. विजयादशमी मिळेल, कोणावर विजय, कशाचा विजय? 10,000 वर्षापूर्वी रामाने रावणावर विजय केला, लंकेत सुनेच्या विटा, इथे आमचा तर पराजय होतो सतत, काय उपयोग? कोणती सीमा? तर घराच्या सीमेत बसून ठेवावं, घराची सीमा नाही उल्लंघून जायला शकत, स्वतःच्या घराची सीमा नाही तर कोणती सीमा उल्लंघन झालं? कोणतं विजयादशमी झालं? कोणता दसरा झाला? दसरा साजरा झाला. तर भगवद्गीतेतल्या 7व्या अध्यायात निर्देश आहे, हे मी जे पोस्ट केलं ते व्हॉट्सअपवर, त्यात ऐकलं असेल कदाचित. ज्ञान विज्ञान योग मध्ये भूमिरापो अनलो वायु खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्न प्रकृतिर अष्टधा अष्टदुर्ग अष्टभुजा, 8 अंगांची 8 शास्त्र धारण करणारी माझी तिकडची पलीकडची प्रकृती आहे, माझी बाह्य माझी बहिरंगा माझी सावली जणू माझ्या मागे मागे येणारी माझ्या सोबतची आहे. भूमी आप अनल वायू खम मनो बुद्धिरेव च अहंकार, हे 8 प्रकारची. ते इतकं तिचं सामर्थ्य, इतकं महत्व नाही. अपरये मिदम, ती परा प्रकृती आहे, दूरची आहे, बाहेरची आहे. अपरये मिदम तू अन्यात, पण माझी अपरा जी आहे म्हणजे दूर नसलेली, म्हणजे जवळ असलेली अंतरंगा शक्ती जी आहे माझी स्वतःची आपली. महाबाहो अर्जुना, जीवभूत महाबाहो ययेदम धारयते जगत, हे जीव जे आहे म्हणजे आपण आत्मा, जीवाणू जे आहेत ते माझे आपले आहेत, ते माझे आत आपले आतले, आपला तोच जो आतला आहे आणि आत तोच जो आपला आहे. ज्यांनी हे सगळं धारण केलं आहे, हे शरीर धारण केलं आहे, हे मन धारण केलं आहे, बुद्धी धारण केली आहे, अहंकार धारण केला आहे, तर त्यांनी तर आपल्याला आपलं मानलं. तर हे 8 दिवस अष्टमी पर्यंत दुर्गाष्टमी पर्यंत हे 8 एक एक पायऱ्या उलांग, 9व्या दिवशी तटस्थ, 8च्या नंतर जे आत्म्याबद्दलचा विचार करून, आणि 10व्या दिवशी छलांग लगावून सीमा उल्लंघन, हे सोडून आता मी आत्मनिष्ठ आत्मतृप्त सदैव शरणागत.
सीमोल्लंघन आणि तो खरा विजय विजयादशमी. तर मग दसरा साजरा झाला, मग घराच्या सीमेत असो, देशाच्या सीमेत असो, शरीराच्या सीमेत असो चाहे नसो, ब्रह्मांड व्याप्त सगळीकडे, मग तो खरा विजय. तर तो झाला मागच्या वेळेस दसरा होता. आपण कदा बहुतेक साजरा केला असेल, थोडा ध्यान करून विचार करून गीतेबद्दल कडे लक्ष देऊन. तर म्हणून मागच्या वेळेस सत्र राहून गेलो तर त्याच्या आधी झालेला, म्हणून 2 आठवडे झाल्यामुळे कदाचित विसर पडला असावा थोडासा, म्हणून मागच्याच्या मागच्या वेळेसच्या सत्राची थोडी भूमिका करून मगच पुढे वाटचाल करू, नाहीतर पुढे पाठ मागे सपाट नको व्हायला. तर काय, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भया. इथे भगत सिंग, सुखदेव, राजगुरु यांनी जे आपल्या देश धर्माला म्हटलं ते उत्तम आहे, पण त्याच्याबद्दल नाही इथे नेसेसरली, फक्त त्याच्याबद्दल नाही बोलत आहे श्रीकृष्ण. स्वधर्म, जीवधर्म, जैवधर्म नावाचा एक ग्रंथ आहे बांगला भाषेत, गौडपाद गौडीय संप्रदायात जैव धर्म नावाचा आचार्य विनोद चक्रवर्ती नावानी लिहिलेला, त्या त्याचं विवचन आहे. भक्तमाल नावाचे गुजरातीत ग्रंथ आहे, त्यातही आहे. हरिवंश पुराण नावाचं संस्कृत मध्ये पुराण आहे, त्यातही आहे. आपला धर्म, स्वतःचा धर्म, आणि हे सगळं जर उपलब्ध नसेल, इच्छा नसेल, कळत नसेल, तर भगवद्गीता सगळ्यात उत्कृष्ट भागवत धर्म. श्रीमद भागवतातही भागवत धर्म आहे. कपिल मुनींनी देवहूतीला, त्यांची माता, भागवत धर्म निरूपण केला होता. श्रीकृष्णाने शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा आठवण करून दिली उद्धवाला भागवत धर्माची, उद्धव गीतेत त्या धर्माबद्दल इथे भगवद्गीतेत निर्देश केला आहे. मासोळी समुद्रात मोठी देव मासा, मोठा मासा, शार्क, जे कुठला बलशाली समुद्रात पोहत असेल, खूप पराक्रमी, खूप मोठ, तिला जर आणून उचलून आणून आकाशात सोडलं तर ओढाता तो मस्त, जिथे पाहिजे तिथे ओढ, ज्याला पाहिजे त्याला खा, जिथे पाहिजे तिथे लोळ, जे सगळं हे पूर्ण एवढं तू समुद्राला सीमित होती, आकाश त्याच्यापेक्षा मोठा, इथे ओढ, किती काळ टिकू शकेल, भयावह होईल की नाही तिच्यासाठी, भीती वाटेल, तडपेल, घुटमळ, मरून पडेल. मोठा गरुड पक्षी, बाज, एक मैल वर जाणारा, ओढणारा, तुफान मध्ये ओढू शकणारा, त्याला धरून समुद्रात डुबवला की अरे इथे 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 तुला अजून आनंद आहे, मस्त मजा आहे, अजून तुला खाद्य मिळेल, अजून तुला हिरे मोती दिसतील, इथे राहतो आता, तो किती वेळ ओढू शकेल, टिकू शकेल. याचा गुणधर्म इथे आहे, त्याचा गुणधर्म तिथे आहे. सिंहाला वाघाला पकडून शहरात आणून सोडलं, मुंबई, दिल्ली, न्यूयॉर्क मध्ये 2-4 लोकांना दाखवायला किती वेळ टिकेल, मारला जाईल. मुंबई दिल्लीतल्या मोठ्या नगर सेठला खूप चलता पुण्या, मोठा चतुर व्यापारी, मोठा राजकारणी एकदम जंगलात, घन जंगलात नेऊन सोडलं आफ्रिकेत, वाघ सिंह किती काळ टिकेल. ज्याला जिथे ज्यांनी सृष्टीने ठेवलं आहे ईश्वरांनी, ते बरोबर आहे. मला स्त्री शरीरात ठेवला तर स्त्रीत्व, पत्नी धर्म आहे तर पत्नी धर्म, मला पुरुष धर्मात पिता बनवला, पुत्र बनवलं, बंधू बनवलं, तर हे माझ्यासाठी योग्य, कारण हे मीच मागून घेतलं, हे मीच तयार केलं, जन्मोजन्मींची यात्रा धरून मी शेवटी इथे हा अनुभव घेण्यासाठी आलो आहे. सगळे अनुभव सृष्टीत अंतरिक्षातले सगळे घेऊन चुकून एक कुठला काळ येईल, मनुष्य जन्म मिळेल, लक्षात येईल की या सगळ्या अनुभवांमध्ये, बाह्य अनुभवांमध्ये नव्हतं, अंतर चक्षुनी आतल्या अनुभवातच. जसं ध्यानाच्या वेळेस आजच्या सकाळी म्हटलं सुरुवातीला, जी सगळ्यात किमती वस्तू श्वास, श्वासाची जी दिल्याशिवाय इतर कुठली वस्तूंच अस्तित्व सुद्धा नाही, तिच्याकडे लक्ष देणं. माला श्वासो श्वास की भगत जगत के बीच, जो फेरे वो गुरुमुखी ना फेरे सो नीच. गुरुमुखी कोण, गुरु तेही सांगितलं ध्यानात,
गुरु मिला है कहते निर्देश कहते ही संतन ने सांगला गुरु मिला तब जानी है गुरु 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 करुण गुरु मंत्र को माला और माला अनुष्ठान कोरडे पाषाण गुरु मिला तब जानिए मिटे मोह संता हर्ष शोक व्यापे नहीं तो फिर गुरु अपने आप एक कबीर जी ने तो मंटला पण श्री कृष्ण ने पण मंटला भागवतात अकराव्या स्कंदात मनुष्य प्राणी सर्वात श्रेष्ठ आहे हे आपण एका सत्रात का कारण हा स्वतःचा स्वतः गुरु याला समजते इतरांना कोणाला नाही समजत तितकं याला समजू शकते विचार केला तर आज जाऊन विचार केला तर इथपर्यंत की तो पूर्ण रहस्य उलगडून स्वतःच स्वतःला गुरुपदात त्याची काय महत्ता आहे त्याचं महत्व काय कारण त्याचे एक पायरी पुढे एकच पाऊल पुढे अजून विचार केला तर माझी प्राप्ती होते त्याला मग आत्मप्राप्ती झाल्यावर एक पाऊल अजून केलं तर माझी कारण लक्षात येते एकदम रहस्य खुलत एकदम प्रकाश पडतो की अरे मी नावाचा व्यक्ती नव्हतोच कधी ईश्वरच होता इथल्या इथेच तर योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी पाहता पाहता मना न पुरे धनी जनाबाई म्हणते स्वतःमध्ये त्याच दर्शन झाला विठोबाच तर तो धर्म ज्याला जिथे जसा ठेवला आहे स्वतःच्या स्वभावातला पण आत्माकडे लक्ष देणार या शरीरात जे शक्य आहे ते सच्चिदानंद धर्म थोडक्यात म्हणजे स्वधर्माची परिभाषा काय आत्म्याचा कोणता धर्म आहे सच्चिदानंद धर्म सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्ती आदि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः भागवतातल्या पहिल्या स्कंदातला पहिलाच अध्यायातला श्लोक आपलं सत व सतत असणार सतत शब्दामध्ये सत आहे सत्वामध्ये सत आहे अस्तित्वामध्ये त्याचा निर्देश होतो की मी सतत आहे नेहमी राहणार शरीर मरेल शरीराला रोग होईल मला काही नाही होत मी मगाशी सांगितलं विजयादशमी सीमोल्लंघन सातव्या अध्यायात भगवद्गीतेत कृष्णाने म्हटलं की यांच्या पलीक माझ्या जवळचा जो आहे या सगळ्यांना धारण करणार हे नाही शरीर नाही झोला पहिलेला नाही धारण करणारा जो आहे तो जीव आहे तो माझा आहे तो तू आहेस अर्जुनाला म्हटलं तेच तुझे हे दुर्योधन दुःशासन भीष्म द्रोण कृप कारण हे सगळे तसेच आहे त्याच्यामुळे यांचे शरीर पडतील याच्यासाठी खिन्न नको रडू नको धर्माला धरण चांगुलपणासाठी स्वधर्मी निधनम श्रेय यात जगणे ठीक आहे मासळी त्या समुद्रात आनंदात राहू शकते मरण आलं ते अमरण आलं गरुड आकाशात आनंदात राहू शकतो मरण आलं ते अमरण आलं आपण जिथे आहोत जसे आहोत त्यात जास्ती आनंदात राहू शकतो दुसऱ्याची कॉपी करून दुसऱ्याचं इमिटेट करून दुसऱ्याच्या मागे मिळवण्याचा प्रयत्न करून त्यात शेवटी मरण भयावह इनसिक्युरिटी इनसिक्युअर वाटणार आहे त्यात जेव्हा की आपल्या मनात इनसिक्युरिटी येते जेव्हा की मनात असं एंग्झायटी होते अँक्शियस वाटत ते जर नीट निरीक्षण पाहिलं तर त्याच्याच मुळे की कुठेतरी मनात दुसऱ्यासोबत कम्पॅरिझन आहे दुसऱ्यासोबत काहीतरी स्पर्धा आहे दुसऱ्यासोबत काहीतरी दुसऱ्यांच्या दृष्टीने स्वतःला पाहण्याची वृत्ती झाल्यामुळे इनसिक्युरिटी येते स्वतःच्या दृष्टीने स्वतःला जर पाण्यामध्ये स्थित झालं तर सिक्युरिटी आहे तो स्वधर्म आहे सत चित्त चैतन्य चेतना समजते मला कळते याच्याकडे लक्ष देणं मला जे कळते करण्याची समजण्याची शक्ती ती उलटवून स्वतःला समजण्याकडे लक्ष देणं आणि आनंद माझा आनंद आत्मानंद सदानंद स्वतःतच आहे खाद्यपेय खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये आनंद भरला नाही या बाटलीत पुढ्यामध्ये आनंद भंडार मधून आनंद म्हणजे आनंद भंडार नाव असलं तरी त्या दहीमध्ये आनंद भरून नाही पाठवला आनंद भंडारचं दही जिभेवर टाकल्यावर आठवण झाली माझ्या आतल्या आनंदाची की अरे हो काहीतरी चांगलं असते चांगलंपणा असतो मजा येते छान वाटते दही तर दुधापासून फाटून बनवलेलं आहे तर स्वतःच्या आनंदाची आठवण मात्र होते कारण स्वतःच्या आतच आहे सच्चिदानंद तो स्वतःचा धर्म स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह परधर्म म्हणजे पारा बाहेरचा
त्यात इन्सिक्युरिटीज, कितीही मिळालं, कितीही खाल्लं, कुठेही गेलं तरी भयाव इन्सिक्युरिटीज आहे. त्या सगळ्याला जर सोडलं, काल आमच्या इथे अमेरिकेत संन्यास योग सुरू आहे, तिथे याचंच विवचन झालं होतं की शेवटी 18 अध्याय निर्देश आहे की मोक्ष त्यालाच मिळणार, अज्ञावच मोक्ष संन्यास योग, जो जो सोडण्याची वृत्ती धरण्याची नाही, जे सोडू शकेल. काय सोडू शकेल? जे काही मृत्यू सोडवेल, एवढं छोटस काम करायचं या जीवनात पूर्ण मुक्ती प्राप्तीसाठी, पूर्ण अनुभवासाठी, ईश्वर प्राप्तीसाठी एकच काम करायचं आहे की सोडायचा. बस म्हणजे काय सोडायचं? सोडतो ना, आत्ता सोडते, आत्ताच सोडायला तयार. काय सोडायचं सांग? एकच सोडायचं. काय आहे ती? जे काही मृत्यू सोडवेल तेवढं सोडायचं बस. जबरदस्ती खिचून येऊन नाईलाजानी दाबून मृत्यू जे सोडवेल तेवढं एक जिवंतपणे सोडायचं आहे. कारण मृत्यूनंतर हे कॉन्शियसने अवेअरनेस राहणार, कळणार नाही, लक्ष नाही राहणार की अच्छा त्याच्यानंतरचं जीवन कसं असते. हा म्हणून मृत्यूला मंगलमय म्हटलंय. आपण तर रडतो, छाती ठोकतो, फोडतो, पण त्या आत्म्याचं, दिवंगत आत्म्याचं वाईट नसते झालेलं. तो जर अनुभव, जीवन मुक्तीचा जर अनुभव करायचा, तर मृत्यूनंतर होते काय, वाटते कसं, तर ते करावं जे मृत्यूने होते. मृत्यूने काय होते? सगळं सुटते. आणि मग उरलेलं जीवन जर जगून पाहिलं तर लक्षात येईल की ओ हो हो, फर्स्ट क्लास मुक्त जीवन, झंझट फ्री, झंझट मुक्त, नाटकच नाही. चाह गई चिंता मिटी मनवा बेपरवा, जिनको कछु न चाहिए वो शाहन के शाह. कुछ नहीं चाहिए, पर्याप्त, फर्स्ट क्लास, बिंदास्त, playfully professional, fearlessly gentle, निर्भीक, बेधडक जीवन. तर त्याचंच होऊ शकते, शहनशाह तोच होऊ शकतो जिथे दुसऱ्यांकडून कुछ नाही चाहिये. अरे थोडासा असं करून थोडस जे होईल, जे आहे असेल माझा हरी तर देल खाटल्यावर, तुकाराम महाराज म्हणतात. तर ते तो स्वधर्म. तर ही भूमिका झाली. आणि मग अर्जुनाने विचारलं होतं की अरे हे सगळं बरोबर वाटतंय ना, मलाही तसंच वाटतं, कितीदा वाटतंय, पण मला कळत नाही माझं डोकं का फिरते, पुन्हा मती दुसरीकडे का जाते, कोण आहे माझा वैरी, कोण मला दिसत नाही जो येऊन जबरदस्ती माझं मन पुन्हा इकडे लावतं, चॉईस नसल्यासारखं. तर आजच्या पहिल्या श्लोकात श्रीकृष्ण उत्तर द्यायला लागतो. हा 37वा श्लोक आहे. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवम महाशनव महापाप मा विद्येन इह वैरिणम. अर्जुना बरोबर आहे तुझं म्हणणं, पण जी कामना, जी जी वृत्ती आहे, पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे असं तसं जी जी वृत्ती आहे, आणि ते जेव्हा मिळत नाही, सगळं कोणाला मिळालं नाही, जे मिळालं ते सगळ्याच्या सगळं कोणालाच आवडलं नाही, आणि जे आवडलं ते सगळ्याच्या सगळं कोणाचंच टिकलं नाही, तर मग प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेम झाला. म्हणजे तीन तिप्पट प्रॉब्लेम आला. एक पट प्राप्तीसाठी तिप्पट प्रॉब्लेम खिचून आणलं. चार भाग जे मिळालं त्याचे चार भाग झाले. वाटलं हे हवं तर हे मिळालं, घर हवं तर घर मिळालं, इस्टेट केस जिंकायची ती केस जिंकली, स्वास्थ्य सुधारायचं ते सुधारलं, लग्न व्हायचं वाटत होतं मुलाचं मुलीचं ते झालं, फरक झालं, सगळं झालं, नोकरी मिळाली, ते जर आलं तर त्याच्यात तिप्पट प्रॉब्लेम आले त्याच्यासोबत. कुत्रा पाळला, कुत्री आली घरी, तर तीन चार पिल्लंही त्याच्यासोबत आले, अजून मच्छर अजून त्याच्यामध्ये ते लागतात पाठीतले जे आपल्या अंगावर टिक्स गोचिड. कुत्रा जर आला 100 गोचिड आले, माझ्या बिछाण्यात जाऊन घुसले ढेकणा बनून. असं काहीच नाही आहे मनुष्य जन्मातली प्राप्ती जी नुसती येते आणि आनंद देते, बाहेरून जी येते ती कुठ काहीच नाही, आजपर्यंत निर्मितच नाही झाला. श्रीकृष्णाच्या शब्दांमध्ये शुद्ध सत्व नावाची वस्तू नाही आहे बाहेरून प्राप्त होणारी. सत्व जर आहे बाहेरून या भूलोकामध्ये मृत्यू लोकामध्ये, तर सत्वासोबत रज असही आहे आणि त्याच्यासोबत तम असही आहे. त्यात जो रज अस जो आहे, इथे म्हटलंय की अर्जुन लक्ष दे, तो मुख्य शत्रू आहे. तर जो वास्तविक स्वरूप सात्विक आहे, सगळ्यांच गुंड्यातल्या गुंड्याचंही ओरिजिनल स्वरूप, लहानपणी जन्म झाला त्या गुंड्या म्हणून नव्हता जन्मला, आला बरोबर थापडा डॉक्टर नर्सला देऊन स्टॅथोस्कोप ओढून पळत पळून नव्हता सुटला हॉस्पिटलमध्ये,
शिवाय देत देत नाही निघाला बाहेर आईच्या पोटातून. शुद्ध सत्वातच आहे. स्वतःला इमानदारीच आवडते, किती गुंड असला तरी स्वतःचे नोकर चाकर इमानदार पाहिजे. तर शुद्ध स्वतःतून आला पण त्यात रजस मिळाला. रजस म्हणजे काय? जे आहे त्यात तृप्ती नाही, जे आहे त्यात लक्ष नाही, जे प्राप्त आहे त्याच्यामध्ये समाधान नाही. तिकडे लक्ष नसल्यामुळे अजून पाहिजे, अजून दुसरं काही हवं, निराळं पाहिजे, जास्ती पाहिजे. तर या रजोगुणासाठी त्यांनी म्हटलं, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवम, कि या रजोगुणातून कामना निर्माण होते आणि कामनेतून जर विघ्न आला, जी प्राप्ती हवी आहे ती जर प्राप्त नाही झाली तर क्रोध निर्माण होतो, राग येतो, चीड येते, मग भेदभाव होतात मनात. क्रोध आला तर काय झालं? भेद पडतो, आपलं तुपलं होतं, माझं त्याचं होतं, आणि ते तो अनर्थाची सुरुवात. क्रोधात भवती संमोह, संमोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश, बुद्धिनाशात प्रणश्यती. दुसऱ्या अध्यायात आपण सांख्य योगाध्ये ऐकलं, एक जवळपास एक 2-3 महिन्यापूर्वी झाला हा श्लोक, 3-3 महिन्यापूर्वी, साधारण जास्तीत 4 महिन्यापूर्वी झाला असावा. दुसऱ्या अध्यायात छोटी छोटी क्रोधात भवती संमोह, ज्याला क्रोध आला तर संमोहात पडला, अक्कल फेरल्या गेली, मनुष्याचा गाढव झाला, गधा झाला. ज्याला क्रोध आहे त्याला आपल्या शास्त्रामध्ये गधा म्हटलं आहे. जो क्रोध करतो तो चिडचिड करतो, राग रागीट स्वभावाचा जो आहे, मनुष्य नाही म्हटलाय त्याला आपल्या शास्त्रामध्ये. कारण संमोहित मनुष्य आहे पण नसल्यासारखा आहे, संमोहिनी शक्ती झाली त्याच्या. क्रोधात भवती संमोह, संमोहात स्मृतिविभ्रम, त्याची स्मृती नाश व्हायला लागते. जो क्रोधी असतो, जी सतत सतत राग करते, जी स्त्री चिडचिडी असते, सतत इतरांवर चिडचिड करते, तिला विसर पडायला लागते, आठवण नाही राहत, लक्षात नाही राहत. हे श्रीकृष्णाचे वचन आहे, दे विधिलिखित आहे, गीतेत आहे. स्मृतिविभ्रम, मेमरी लॉस होतो. चिडचिडा स्वभाव आयुष्यभर जिनी ठेवला इतरांवर राग 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 करण्याचा, तिचं इतरांच्या आधी स्मृती. कारण मग प्रकृतीचा नियम आहे, दूर करायच्यापासून या गोष्टी, हिच्यापासून याच्यापासून चिडचिड नुसतं करत. स्मृतीला जर सोडायचं नसेल, विस्मृती नसेल व्हायची तर क्रोधाला सोडा. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश, स्मृती ज्याची मिळाली तर मग बुद्धीचा नाश व्हायला लागला. बुद्धिनाशात प्रणश्यते, आणि मग त्या स्त्रीच्या, त्या पुरुषाच्या, त्या व्यक्तीच्या विनाशाची घडी जवळ आली. तर हे क्रोध म्हणजे कसं की आगपेटी लावणं झालं. स्वतःच्याच घरात स्वतःच आगपेटी लावली, हे क्रोधाचं लक्षण. दुसऱ्या अध्यायात इथे तिसऱ्या अध्यायात म्हटलं, अजून एक म्हटलं, काम क्रोधोद्भवम वेग संयुक्त सुखी नरः. त्याच्यानंतर चौथ्या अध्यायात, तिसरा अध्याय संपला, चौथा अध्याय त्या 23 श्लोकात निर्देश पुन्हा क्रोधाबद्दल आलाय. अजून पुढे 16-17 अध्यायांमध्ये आलाय, नरकाचं द्वार, 3 नरकाचे द्वार, त्याच्यापैकी एक क्रोध आहे म्हटलंय. चौथ्या अध्यायात म्हटलंय, शरीर नाश होण्याच्या आधी काम क्रोध उद्भवम वेगम, हा क्रोधाचा जो वेग असतो, एकदम राग येतो, एकदम लाट येते, एकदम सनक येते, एकदम घुटण्यात येते, एकदम तिडक येऊन त्या वेगाला जी व्यक्ती सहन करू शकते, धरून ठेवू शकते, त्यात वाहून नाही जात, तोच सुखी आहे, तोच योगी होऊ शकतो. हे श्रीकृष्णाचे वचन भगवद्गीतेतले. शक्नोती हैवयत सोडून प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम संयुक्त सुखी नर. शक्नोती म्हणजे ज्याला जे शक्य आहे, कंट्रोल करू शकतो, सोडून सहन करू शकते, ज्याच्यात सहन शक्ती आहे. शक्नोती हैवयत सोडून प्राक शरीर विमोक्षणात, शरीर सोडून मुक्त झक मारून सहन करावं लागणार आहे, मुर्द्याला सहन करावंच लागतंय. मुर्दा सहन करेल त्याचं काही कौतुक नाही, नवल नाही, बडप्पन नाही, वाहवा नाही, की अरे खूप सहनशील, क्रमाशील
मुर्दा आहे खूप एवढा मान अपमान सगळं सहन करून येतं बिचाऱ्याने पा याला तर जाणून राहिलं तरी सहन करता केवढा बापरे महायोगी तपस्वी ना श्रीकृष्ण म्हणतो त्याच्या आधी प्राक शरीर विमोक्षण शरीर सुटायच्या आधी जे हे वेग लाट स्वतः न पडतो कोणत्या दोन लाटी काम क्रोध उद्भवम वेग सयुक्त ससुखी तो ती सुखी होऊ शकते तो सुखी होऊ शकतो नाहीतर सुख नाही जीवनात कामना इच्छा सतत बाहेरून काहीतरी हवयाची किंवा क्रोध आणि त्या दोन एकमेकाला जोडलेले आहे. आता पुन्हा वापस या श्लोकात जर आलो तिसऱ्या अध्यायात 37वा श्लोक जो सुरू आहे काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवम महाशनो महापापमा विद्येन इह वैरिणम. तुझा खरा वैरी अर्जुन हा दुर्योधन नाही आहे तुझा खरा वैरी हे समोर उचले असलेली सेना नाही आहे. त्यांचे स्वतःचंही वागणं याच्यामुळे आहे कारण त्यांच्या मनात कामना आहे राज्यप्राप्तीची अहंकाराची प्रसिद्धीची सत्तेची लालसा आहे आणि तू त्यांच्यामध्ये विघ्न आहे तू समोर येतो आड येतो आहे तू आणि तुझे चार भाऊ पाच जण म्हणून म्हणून ते संतापलेलं आहे क्रोधित झालेला आहे चिडचिड झाला आणि तुलाही तसा होऊन राहिला तुझ्यातही कामना आहे हा तोच वैरी सगळ्यांमध्ये एकच वैरी आहे जगताचा तुझ्यात वेगळी कामना आहे पण कामना आहे तुझ्यात ही कामना आहे की टिकून राहायला पाहिजे माझ्या आजोबा मरायला नको माझ्या गुरूंवर मला वार नको करायला लागायला मला कोणी वाईट नको म्हणाला वर्णसंकर नको व्हायला या कामना आहे बाह्यही बाह्यच कामना आहे कारण तो शरीरालाच आजोबा समजतो शरीरालाच गुरु समजतो आहे तर दोघांमध्ये दोन निरनिराळ्या कामना आहे हा खरा शत्रू आहे. त्या उत्तरात अर्जुनाने काय विचारलं की भाई जबरदस्ती होते का बरं माझी इच्छा नसते मला असं वाटत नाही पण काय होते ऐन वेळेवर एकदम संताप येतो आणि एकदम काहीतरी करून बसतो मी तर तिच्यात जो रजस गुण आहे तसा तो सात्विक स्वभावाचा आहे सगळेच सात्विक स्वभावाचे आपण पण हा हे राजसिकता जी आहे म्हणजे काय अजून प्राप्ती वेगळं काहीतरी राजसिकतेचे दोन प्रमुख गुण काय अजून 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 कुठेच ब्रेक कुठेच नाही थांबणं कुठेच नाही संपवणं कुठेच नाही व्यवहार अजून 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 रोज नवीन दिवस आला आता काय आता काय अजून काय अजून 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 ते राजसिक आणि दुसरं लक्षण त्याचं कुठलंही नाणं जे असते त्याला दोन बाजू असतात नाणं देते तर पूर्ण द्यावं लागते ना दोन्ही बाजू द्यावं लागते असं थोडी होते की अर्धी अर्धी सव्वारची भाजी हेडवाला तू घेऊन टेलवाला मी ठेवतो मग काय नाणं दिलं तसं देऊ नाही शकत तसंच या राजसलाईच्या नाण्याला खोटा सिक्का दोन बाजू आहेत एक अजून 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 जास्त 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 सतत आणि दुसरं काय वेगळं वेगळं थोडं वेगळं थोडं थोडं अजून मीठ पाहिजे थोडं अजून आंबट पाहिजे होतं थोडं अजून या रंगाचं पाहिजे होतं थोडं असं डिझाईन पाहिजे होतं थोडं उंच पाहिजे होतं थोडं हे रंग बदलायला हवा होता थोडं वेगळं 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 निराळ जसं आहे त्यात समाधान नाही स्थिती नाही अवस्थिती दयनीय स्थिती तर निरनिराळे आणि अजून अजून जास्त हे दोन राजसिकतेचे लक्षण रजो यातून ह्या दोन गोष्टी या दोन म्हणजे या दोन गोष्टी निर्माण झाल्या या श्लोकाचा अर्थ सांगतोय रजोगुण सम उद्भवम यात भव म्हणजे होणं भव म्हणजे होणं भवनात भव दुःख म्हणजे हे जे निर्माण झालं सुख पहावे जवा एवढे दुःख मात्र पर्वता एवढे संत तुकाराम महाराज म्हणतात अभंगात सुख होते निर्माण जीवनात जव चटणी बनवते तेवढं आणि दुःख निर्माण होते तर पहाड एवढं कारण लक्ष सगळं तिकडे आहे आणि सुखाचा महासागर आत आहे समुद्र स्वतःमध्ये तृप्तीमध्ये तिकडे लक्ष नसल्यामुळे बाहेरून जेव्हा एवढंच सुख मिळणार बाहेरून दुःख दुःख पहाडासारखं दुःखच मिळणार सुख नाही मिळणार संसारे दुःखालयम श्रीकृष्ण भगवद्गीतेत संसार संसाराची व्याख्या एका शब्दात केली आहे हे संसार काय दुःखालयम पुस्तकालय हिमालय जसं पुस्तक जिथे राहतात ते पुस्तकालय हिम म्हणजे बर्फ जिथे राहतो ते हिमालय दुःख जिथे राहते ते दुःखालय त्याला संसार म्हटलं श्रीकृष्णाने तर बाह्य वृत्ती जर असली तर मग हेच होणार
राज्य सिक्कीममध्ये अजून पाहिजे याचे उलट जो करेल की बस आता नको काही बस पर्याप्त खूप खूप कृपा करा बस आता बाहेरून नको बस खूप झालं किंवा वेगळं काहीतरी पाहिजे असं नको जे आहे जसं आहे जेवढा आहे तसा ठीक आहे चांगला आहे कमी मीठ खाणं खूप चांगलं आहे शरीरासाठी कमी साखर खाणं तर अतिउत्तम आहे शरीरासाठी तेल अजिबात न घेणं तर खूपच कृपा स्वतः झाली जर तेल कमी खायल जर मीठ कमी खायल तर साखर कमी खायल स्वतःवर कृपा करा फार शेवटी सुरुवात झाली स्वतःच्या शरीरावर न्याय करण्याची तर ते तसाही फायदा आहे पण चित्त शुद्धीसाठी मनाच्या शांतीसाठी राजसिक तेला कमी करण्यासाठी कामना आणि क्रोध यांना काबूमध्ये ठेवण्यासाठी तर अजून तर हा या श्लोकाचा अर्थ झाला की राजसिकतेमधूनच हे निर्माण होतात तुझा शत्रू तिथे लपलेला आहे ते या दोन गोष्टींना सोड हे नाणं सोडून दे राजसिकतेचा हे खोटा सिक्का आहे यांनी तुझं नुकसान होईल पकडलं जाशील जेलमध्ये टाकतील लाथा खाशील काय राजसिकते सिक्का म्हणजे काय अजून काहीतरी पाहिजे दुसरं पाहिजे निरनिराळं पाहिजे जास्त पाहिजे ही जी वृत्ती आहे ती तर 38व्या श्लोकात अजून एक पाच सहा दहा मिनिटे एक श्लोक करू अजून आणि मग भगवत चर्चा ध्यान थोडं पुढच्या श्लोकात म्हटलं जिस प्रकार धुए से अग्नि और मैल से दर्पण ढका जाता है तथा जिस प्रकार जेर से गर्भ ढका रहता है वैसे ही उस काम के द्वारा यह ज्ञान ढका रहता है म्हणतो अर्जुना बरोबर आहे तुला हे माहिती तर आहे तुला समजते सगळ्यांना समजते पण दिसत का नाही मग उमजत का नाही कारण हे कव्हर्ड अप आहे याच्यावर ब्लँकेट मध्ये लपवून ठेवला काळा क्षार याच्यात दुषा टाकला दिसत नाही चमकत नाही बाहेर नाही येत आहे हरवल्यासारखं वाटतंय अप्राप्त वाटतंय कोणतं जसं धुक्यानी किंवा धुरानी अग्नी लाकडामध्ये अग्नीत असते लाल आहे पेटलं आहे गळत नुसतं धूर दिसतो आणि हात लावला तर एकदम चटका बसतो अरे दिसलं नाही मला लक्षात नाही आलं कारण त्यावर धूर होता धूमेना मिळते वन ही म्हणजे अग्नी मैल से दर्पण म्हणजे आरसा आरशावर लाकडाचा लाकूड असलं नुसतं तर त्यात चेहरा दिसत नाही आणि मग कोणीतरी म्हटलं अरे लाकूड नाही तर 10 वर्षापासून तसंच आहे पडक करून हात फिरवला तर एकदम चमकायला लागला धूळ बाजूला केली तर दिसायला लागला तसं माझ्यामध्ये आहे सगळ्यांमध्ये आहे आपल्यामध्ये आहे हे ज्ञान ही समज नुसते हे यांनी कामनेनी राजसिकतेनी झाकल्या गेलेले आहे ते जर आत जाऊन ध्यानाने जसं आज सकाळी पहिले 15 मिनिटं ध्यान केलं हरिनामासोबत हे सत्र सुरू व्हायच्या आधी तसं तशा प्रकारचं ध्यान करून जर स्वच्छ करत गेलं रोज थोडं स्वच्छ करत गेलं तर लक्षात यायला लागते की अरे मला आवश्यकताच नाही इतकं काही जेवढं आहे ते मला कधी आयुष्यभर नाही कुठल्या आयुष्यात नाही इतकं प्राप्त आहे चिंता रहित मस्त फर्स्ट क्लास जीवन मी आत्ता जगू शकतो हे तो म्हणतो आहे वैसे ही उस काम के द्वारा यह ज्ञान ढका रहता है कामना द्वारा यह ज्ञान झकले रहता और हे अर्जुन इस अग्नि के समान कभी न पूर्ण होने वाले काम रूप ज्ञानियों के नित्य वैरी के द्वारा मनुष्य का ज्ञान ढका हुआ है अर्थात ती कामनाच आहे ती इच्छा 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 पाहिजे 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 हीच वृत्ती आहे जी ज्ञानियांनाही ज्ञानी लोकांची पण वैरीण आहे ज्ञानींनाही वाटू शकते की माझं नाव व्हायला हवं माझी प्रसिद्धी व्हायला हवी माझे शिष्य व्हायला हवं माझा आश्रम व्हायला हवं माझं सगळीकडे देश विदेशमध्ये व्हायला हवा हा जो सिद्धांत आहे मी जशा प्रकारे समजून सांगते आहे माझा सिद्धांत मुख्य लोकांना पटायला हवा माझा धर्म हिंदू धर्माचाच प्रचार प्रसार व्हायला हवा इतर धर्माच्या भारत देशाचं नाव व्हायला हवं हे निरनिराळं काम नाही असं काही व्हायलाच हवं असं काही जरुरी नाही बाहेरच्या गोष्टींनी कशानेच कधीच कोणाचं काहीच पूर्ण नाही झालं जे झालंय ते टिकलं नाही जे टिकलंय ते आवडलं नाही त्याच्यामुळे चक्की सुरू राहिली पुन्हा चलती चक्की देख के दे कबीरा रोय दो पाटन के बीच में साबुत बचा न कोय कबीरजी म्हणतात अरे जाता दळणदळत होती त्यांची पत्नी दोन पाट खाली गोल असा तो तसा स्थिर आहे
आणि पहिले मधून गव्हाचे दाणे टाकते आहे आणि सगळे पिसून बाहेरून साईडने कणिक घेऊन निघते आहे. तर इतके कुशाग्र बुद्धीचे संत, बुद्धिमान आत्मा जीवात्मा, चलती चक्की देख के दे कबीरा रोए, दो पाटन के बीच में साबुत वचा न कोए. एक दाणा ने उरला सगळे ज्या सगळे पिसून निघाले. ते श्रीकृष्ण काम एश क्रोध एश, कामना हे पाहिजे ते पाहिजे असं पाहिजे तसं व्हायला घेऊन झाला एवढं करून दे तेवढं करून दे नाही तर असं करून दे याच्या जागी असं कर हा एक पाठ. आणि क्रोध अरे नाही झालं असं का नाही झालं तसं काय नाही काय सांगू का तुला दूरचा अस दो पाठन के बीच में साबुत वचा न खोय. मग सूक्ष्म दृष्टीने पाहिलं त्याच कबीर नीती अरे पण काही दाणे आहेत जे केव्हापासून ही टाकतच चालले ते मात्र तिथल्या तिथे आहे. जिथे दांड दंडाला आला होता घोवण्यासाठी त्याच्या भोवती जे दोन छोटस छिद्र होत त्यात पडलेले गव्हाचे दाणे मात्र मस्त मजेत तिथेच आहे. चक्की चले तर चालन दे तू क्यू कबीरा रोय, स्वतःला पुन्हा म्हटलं मग लगा रहे दंड से बालन बाका होय. ईश्वर चरणात आपलं चित्तला राम चरण में जो आया उसे न लगे ये माया यही संत ने गाया, नहीं तो तेरा मेरा मेरा तेरा मेरा तेरा तेरा मेरा यही प्रभु की माया इससे कौन बच पाया. ऋषियों को मुनियों को जोगियों को तपियों को इसने सदा नचाया. इथे जे म्हटलं ज्ञानियों नित्य वैरिण ज्ञानी लोकांचे पतन होऊ शकते या दोन मध्ये फसून. तर कबीरजी म्हणतात अरे वेट 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 थांब थांब आहे काही दोन दाणे वाराले एक घंटा झाला ते दळून राहिले पण यांना नाही. चक्की चले ते चलन दे तू क्यों कबीरा रोय लगा रहे दंड से बाल न बाका होय. मच्छीवारा मागे सांगितलं होतं मासे धरणारा मच्छीमार जाळा फेकतो तर स्वतःच्या पायात थोडी टाकतो दुसरे दूर फेकतो स्वतःपासून दूर. त्याच्या पायाशी जी मासोळी आहे बुद्धिमान ती ती निकटून निसटली जाळ्यातून. मग रडण्याची परिस्थिती नाही आली ज्यांनी फक्त ईश्वर चरणांना आपलं म्हटलं बाहेरच्या जगताला आपलं नाही म्हटलं आपलं हे मुलं हे घरदार हे मित्र परिवार ही माझी कमाई हे माझं जॉब टायटल हे तर मग बाहेरचे तर मासोळे पकडल्याच जाणार. दो पाठन के बीच में साबत रहा ना कोय. पण जो म्हणून फक्त मी ईश्वराची आणि ईश्वर माझा बस फक्त प्रभू फक्त देव फक्त ईश्वर फक्त माझा राम फक्त माझा कृष्ण बाल न बाका होय. तर इतिहास थांबू बरोबर आपला एक तास होत आला 37, 38, 39 श्लोक झाले आज तिसऱ्या अध्यायाचे. पुढच्या वेळेस हा अध्याय संपेल कर्मयोग वेळेवारी सुरू केला आणि वेळेवारी संपवला तर 40, 41, 42, 43 याच पुढे विवचन आहे. राहतो कुठे हा रजोगुण कुठून प्राप्त झाला काय कसं काम कसं करतो हा माझ्यामध्ये रजोगुण आहे तो म्हणतो कृष्ण प्रश्नरूपाने नाही कृष्णच प्रश्न एक्सपेक्ट करून उत्तर देतो आहे. हा कुठे कुठे राहतो माझ्या आत माझ्या फुफ्फुसांमध्ये आहे लिव्हर मध्ये आहे हे मागे दाढीमध्ये फसलेला आहे तंबाखू तर का इथे फसला कुठे आहे राजसगुण असतो जे ज्याला मी जरा निरीक्षण काढून टाकतो बाहेर तर त्याचं उत्तर मग आपणच विचार करून श्रीकृष्ण देतो की कुठे आपल्यामध्ये आहे राजसगुण असतो गडबड होते कशी कुठे होती त्याच्याबद्दल. तर आजचे 3 श्लोक कुठले झाले आपले. श्री भगवान बोले रजोगुण से उत्पन्न यह काम म्हणजे कामना ही क्रोध है यह बहुत खाने वाला महाशनव महापापमा. पहिले तो अर्धा श्लोक राहूनच गेला. महाशनव महापापमा म्हणजे का हा शनव हळूहळू ग्रास करणारा शनी महाराज हळूहळू पण घेत जातात. अजगर बेडकाला खाताना कधी जर पाहिलं असेल डिस्कवरी चॅनल की ओके थोडस पकडून त्या बेडगाला कळतही नाही इतका हलका हळू 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 खूप वेळाने पकडून
पूर्ण हाथ के तरफ पक्की पकड़ से सुट नहीं सकत, एकदा पकड़ लेला बेड का लाजगरानी। मागच्या एका सत्रात मी म्हटलं होतं की कसा कशी दयनीय अवस्था त्या बेडकाची, अजगराने पकडला गेलाय, हळूहळू ग्रासित होतो आहे, पण समोर किडा आला तर जीभ टाकून पटकन किड्याला तेवढ्यात ठिकाणं मरतो आहे, पण तेवढं पटकन एवढं एक खाऊन घेणं, एवढं एक पाहून घेणं, एवढं एक ऐकून घेणं, एवढं एक बोलून घेणं, तर ते मृत्यूरूपी अजगर हळूहळू दिसत नाही कळत नाही। महाशनव यात म्हटलं अनिष्ट करणारा, हळू 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 लक्षात नाही येणार इतक्या स्लोली अनिष्ट करणारा, पण पक्की पकड असलेला। आणि तरी जीवनात कशी नीच वृत्ती झाली, कुत्र्यासारखं जीवन झालं की तरी थोडस अजून तरी थोडस बेड ओढल्याला ना लाजगरात, आणि समोर आलेला तरी स्वतः मात्र मजे चस्का लागला असा आसक्ती झाली की ते सुटत नाही, इकडे लक्ष नाही मरून राहिलं सुटू कसं, इथून समोर पहिले खाऊन घेण्याकडे वृत्ती झाली, अशी आपल्या जीवात्म्याची वृत्ती झाली। तर महाशनव महापापमा हा अत्यंत हळूहळू नितीन टाइम चेंज झाला इथे, पण मी आज इथे भारतात कळवू न शकल्यामुळे त्याच वेळेवर सुरुवात केली, आणि कदाचित आपण याच वेळेवर सुरू ठेवू, म्हणजे मग भारतात जर जी वेळ आहे सुटेबल त्याच वेळेप्रमाणे राहील म्हणून। तर आता जवळपास संपत आला आजचं सत्र, पण गुड टू हॅव यू। तर महाशनव महापापा हाच पाप करायला लावतो, पापाची प्रवृत्ती रजोगुण जो आहे, राजसिकता जी आहे, अजून अजूनची जी वृत्ती आहे, दुसरं दुसरं काहीची जी वृत्ती आहे, इथूनच निर्माण झालेली आहे, यालाच तू तुझा वैरी समज। तर इथे थांबव आपण, आणि पुढच्या वेळेस उरलेले चार श्लोक करून तिसरा अध्याय संपव। जय श्री कृष्ण, ध्यान करू एक 10 मिनिटं, आणि मग भगवत चर्चा गट्टू काकू मला वाटते आता त्यांना जावं लागलं, मी इथे थांबून ध्यान थोड्या वेळपासून करू।